जाऊ सिंदखेड नगरी जाऊ सिंदखेड नगरी नमो जगद्गुरु तुकया प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञान मार्कंड गोनी फेडियले अंधकारा जयाचा कीर्तनी धन्य होय पांडुरंगा लोको धारा साठी निर्मियले अभंग तयाने चालविला नाम भक्ति मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संताची ये माथा चरणावली श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या ओरसे नवे अनारसे उत्तरिलो तू का मने मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला प्रारंभे नमितो जिजाऊ शिवबा संभाजी राजे सह संतांच्या विभूती जगद्गुरु तुका नामा महा मानवा ज्योती बाबा शाहू छत्रपतीला ताराई त्या सावित्रीला अहिल्या समग्र क्रांती पिढीला सर्वान प्रति वंदोया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय छत्रपती संभाजी महाराज की जय पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री नामदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपलब्ध असलेल्या स्थळावरती ह्या शिवार म्हणजे असोला त्रिधारापाटी जवळ आहे जिजाऊ मंदिर श्री क्षेत्र जिजाऊ मंदिर परभणी या पवित्र अशा पुण्यवंत भूमीच्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या 424व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ह्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वरत्न विश्वभूषण वारकरी हृदय सम्राट सातबारावरचे नाही बांधावरचे नाही तर अगदी हाडामासाच्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे खरे गुरु मार्गदर्शक नवे शिवरायांना छत्रपती ही पदवी देणारे जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील अभंगावर जगातलं पहिलं निरूपण करून ज्यांना ज्ञानप्राप्ती थोडी थोडी झाली असे तुकोबांचे खरे भक्त शिवबांचे मावळे तुकोबांचे वारकरी म्हणजेच हरिभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या माथ्यातील यांच्या गाथ्यातील हा पाच चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगाची निवड करताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जगातलं सर्वात श्रेष्ठ असणारं मातृत्व जगातलं सर्वश्रेष्ठ मातृत्व सर्वश्रेष्ठ नेतृत्व आणि सर्वश्रेष्ठ कर्तृत्व म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं घेई घेई माझे वाचे गुड ना Yeah.
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा शिवबांचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या संभाजीचे गुण मना तुही धाव घेई मातृतीर्था लवलाही मने गंगाधर दीन राष्ट्र माते पाहिली ना विठ्ठल 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 असो ह्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं हे गोड नाम आपल्या सर्वांना घ्यायचं आहे. ज्या मातेनं तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं जगण्याचा हक्क अधिकार दिला, ज्या राष्ट्रमातेमुळं या स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि शिवरायांमुळं आज बघता बघता साऱ्या जगाला एक आदर्श जांत राजा मिळाला, एक नेतृत्व मिळालं, अशा ह्या माँसाहेबांचा 424वा हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम या जिजाऊ मंदिर परभणी या ठिकाणी साजरा करताना प्रथमतः अत्यंत आनंद होतो आणि मनापासून मी हार्दिक ऋण व्यक्त करतो ते म्हणजे जिजाऊ मंदिर संस्थान परभणी या संस्थानचे सर्व अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी आणि विशेषतः या संस्थानच्या विकासासाठी झटणारे सर्व आजीव सजीव सर्व सभासद आणि विशेषतः या पंचक्रोशीतील म्हणजे परभणी हिंगोली जुना एकच जिल्हा जगात जर्मनी काय म्हणतात भारतात परभणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी जे म्हणतात ते खरं याच्यामुळेच म्हणतात की जिजाऊचं मंदिर कुठंच नाही या महाराष्ट्रात. एक सिंदखेड राजाला जिजाऊ सृष्टी आहे पण मंदिर नाही. ते मंदिर तुम्ही या ठिकाणी निर्माण केलं आणि लोकांना या ठिकाणी जिजाऊंचा विचार देण्याचं महान कार्य हाती घेतलं त्याबद्दल संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीनं मी हरिभक्तपरायण गंगाधर महाराज कुरुंदकर, आमचे गणेश महाराज जाधव कापसीकर, आमचे मोठे महाराज, आमचे मृदंगाचार्य एकनाथ महाराज भालेराव नांदगावकर, त्याचबरोबर ह्यापूर्वी ज्यांनी मृदंगाची सेवा केली असे आमचे माधव महाराज सयाळकर, तसेच आमचे खरे म्हणजे मार्गदर्शक आमचे स्नेही आमचे दाजी हरिभक्त परायण राम महाराज भालेराव मृदंगाचार्य नवे ज्यांची आळंदीला संत वारकरी परिषद म्हणजे संत बालग्रह नावानं बरोबर ना संत कृपा बाल संस्कार केंद्र या नावानं वारकरी प्रशिक्षण संस्था होती. सध्या कोरोनाच्या काळामुळे ते गावाकडे आलेत आणि महाराज पहिला प्रसंग आला तुम्ही आमच्या सेवेला आले त्याबद्दल तुमचंही मनापासून अभिनंदन. आमचे वैजनाथ महाराज असतील, आमच्या विशेषतः जिजाऊ सावित्रीचे रूप असणाऱ्या माझ्या ह्या सर्व माता भगिनी भजनी मंडळाच्या रूपानं जणू काही जनाबाई कानोपात्रा मीराबाई सखूबाई असे कितीतरी नावं घ्यावत अशा ह्या संत असणाऱ्या ही आमची चिमुरडी मुलगीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व भजनी मंडळाच्या सहकार्यानं हा जिजाऊ जन्मोत्सवाचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी हे पहिलं वर्ष आहे. विशेषतः काय बरोबर साहेब या ठिकाणी दुधाडे साहेब माऊली हे पहिलं वर्ष आहे. पण पहिलं वर्षाची सुरुवात करताना आणखीन एक असं मी जाहीर करतो की भालेराव सरांशी चर्चा झाली. आमचे प्राध्यापक आर के भालेराव सर आहेत, इतरही मंडळी आहेत, आमचे विठ्ठलरावजी भुसारे सर असतील, आमचे मार्गदर्शक आमचे यादव सर आहेत, सर्व ह्यांच्या ह्या ग्रहिणीसुद्धा या ठिकाणी साक्षीला आहेत की या जिजाऊ मंदिरावरती दर महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेला एक सुंदर असं प्रबोधन होईल असं कीर्तन या ठिकाणी असावं असा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू होता आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सर्वांनी मान्यता दिली त्यामुळे ते खऱ्या अर्थी आता यश मिळेल आणि त्याची सुरुवात येत्या उद्याच्या पौर्णिमेपासून दर महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या. आता तुम्ही म्हणसाल असं का निवडलं, एकादशी सोडल्या वारकऱ्यांच्या आणि तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमा वेगळंच निवडलं, त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी जनता असते तेथे ईश्वर असतो.
अमावस्येला तुमच्या त्रिधारा परिसरात प्रचंड गर्दी असते भक्तांची, आणि आपल्या भक्तांनाच प्रबोधन व्हावं यासाठी अमावस्या आणि पौर्णिमा या ठिकाणी निवडलेली आहे. त्याची वेळ दिवसाची ठेवलेली आहे. विशेष म्हणजे तिकडं 11 ते 1 कार्यक्रम असतो, त्यामुळं आपल्या कार्यक्रमाची वेळ ही 9 ते 11 ठेवलेली आहे. जास्तीत जास्त संख्येनं या प्रबोधनात्मक कीर्तनाचा लाभ आपण सर्व जिजाऊंच्या लेखींनी, शिवबांच्या मावळ्यांनी, तुकोबांच्या वारकऱ्यांनी हा घ्यावा, ही एक मी तुम्हाला विनंती करतो. विठाला विठाला हो. माझ्यापूर्वी ज्यांची सेवा झाली महाराज, ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण गणेश महाराज उर्फ विठ्ठल महाराज. त्यांच्या नावात गणपती पण आहे आणि विठ्ठल पण आहे. काय पण विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे म्हणून मी गंगाधर महाराज करून कर. विठ्ठला 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 विठ्ठला. हा विनोदाचा भाग जरी सोडला तर विठ्ठल एक महासमन्वय आहे. विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला जर कधी गेले तुम्ही पाहिलं, निरखून पाहिलं, तर मूर्तीवरती महादेवाची पिंड, याचा अर्थ विठ्ठल हा एक भक्तीचा महासमन्वय आहे. आणि म्हणून त्यामध्ये चैतन्य परंपरा असेल, नाथ परंपरा किंवा नाथ संप्रदाय असेल, चैतन्य संप्रदाय असेल, शैव असतील, वैष्णव असतील, असे कितीतरी भक्ती मार्गांचं एक महासमन्वय म्हणजे विठ्ठल आहे. आणि म्हणून त्या विठोबाचं घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, असं संत सेना महाराजांनी सांगितलं. आणि हे सगळी जनजागृती करताना संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जगातलं तर पहिलं कीर्तन केलंच, पण त्यांनी आम्हाला सांगितलं, हो ज्ञानदीप लावू जगी, हा ज्ञानाचा दीप जगामध्ये सर्वप्रथम लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केलं संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. जगातलं पहिलं कीर्तन केलं, जगातल्या पहिल्या अभंग व्रताची रचना नामदेव महाराजांनी केली. आणि त्या काळात सांगितलं की सज्जन हो, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसतं तर ते समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असतं. आणि अशा माध्यमाची सुरुवात ज्या नामदेव महाराजांनी केली, ते नामदेव महाराज मूलतः या परभणी हिंगोली जिल्ह्यातले आहेत. ज्या जनाबाईंनी खांद्याला खांदा लावून स्त्री स्वातंत्र्याची लढाई लढली, आणि नुसती लढलीच नाही तर यशस्वीपणे जिंकली, त्या जनाबाई मूळच्या कुठल्या असतील तर त्या आपल्या परभणी जिल्ह्यातल्या आहेत. आणि म्हणून जगात जर्मनी भारतात परभणी ते म्हणतात, ते यामुळेच म्हणतात. विठाल विठाल. आणि या कीर्तनाचा वसा वारसा किंवा संत शिरोमणी नामदेव महाराजांपासून ते सावतामाळी गोरोबा काका, नरहरी सोनार, चोखा मेळा, कबीर जे असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, या सर्व संतांनी जे काही कार्य केलं, समाजाचं प्रबोधन केलं, जनजागृती केली, त्या कार्याची फलनिष्पत्ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून 18 पगड जाती धर्माच्या मावळ्यांना सवंगड्यांना संघटित करून हर हर महादेवची घोषणा देत उभारलेलं स्वराज्य होय. आणि ह्या स्वराज्यामुळं प्रत्येकाच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. माय मावळ्यांच्या इब्रतीचं रक्षण झालं, मातृभूमीचं रक्षण झालं, आपल्या गो मातेचं रक्षण झालं, भू मातेचं रक्षण झालं, आणि आपल्या जन्मदात्या मातेचं रक्षण झालं. ही संकल्पना, ही डोक्यातली स्वराज्य निर्माण करण्याची कोणाची होती, तर ती होती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची. आणि त्या जिजाऊंचा जन्म हा माळसाई आणि लखोजी राजेंच्या पोटी 12 जानेवारी 1598 झाला. म्हणजे शत्रूला सळो की पळो करून सोडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. शत्रूला पळता भोई थोडी केली, ती आमच्या शिवबांच्या मावळ्यांनी, जिजाऊंच्या कार्यकर्त्यांनी. आणि म्हणून आपण बोलताना आजही म्हणतो 98 झाली रे बाबा आपली. काय झाली? 97 म्हणतो का? काय म्हणतो? जरा लक्ष द्या इकडं. हे सर्व आमचे डॉक्टर मंडळी आज ह्या आमच्या या महिला मुली ताई माई इथं या ठिकाणी बसलेल्या आहेत. तुम्हाला आम्हाला शिक्षण मिळालं कोणामुळं? सावित्रीच्या लेखी आहोत आपण. माझ्या सावित्रीनं जर त्या काळामध्ये महिलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी 1 जानेवारी 1800 कधी काढली शाळा सांगा तुम्ही थोडस मागच्या मुली. 1 जानेवारी 1848 सावित्रीमाई फुलेंनी पुण्याच्या भिडेवाड्यात भारतातली पहिली स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली. आणि म्हणून त्यांच्यामुळंच या देशाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी होऊ शकल्या महिला, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊ शकल्या, कोणी डॉक्टर इंजिनियर होऊ शकलं, अवकाशामध्ये यानामध्ये जाऊन चंद्र मोहिमा करू शकलं, ते केवळ आणि केवळ माझ्या सावित्रीमाई फुलेमुळं. आणि त्यांचा जन्म 3 जानेवारीचा हा 3 जानेवारी ते 12 जानेवारी
सावित्री जिजाऊ जन्मोत्सव हा दशरात्रोत्सवाचा कार्यक्रम शासनाने सुद्धा मंजूर केला, त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आपण आभार मानूया। विठ्ठल विठ्ठल एका अभंगात मी या ठिकाणी म्हटलेलं आहे, सावित्रीने केली विशेषता मी दिसलो की विशेषता मारतात काय, त्याचं कारण असं कापसीकर महाराज दिसले की मारू शकतात, कारण कापसीकर महाराज काहीतरी नवीन रचना म्हणतात। आता महाराजांचा एवढा आवाज गोड आहे की आवाजापुढे सगळं फिकं पडतंय, बरोबर आहे। मग महाराजाचा आवाज जर बंद करायचा असेल तर पारंपरिक मना म्हणायचं म्हणजे संपला विषय यायचा। विठ्ठल विठ्ठल मग अशी खाटकाची खुट्टी त्यानं मारली, मारल्यावर माझ्या लक्षात आलं त्यानं खोटी मारली। मला आता मारले तरी काय हरकत नाही, एका माईकवर ते एका माईकवर मी हो, शिवप्रेमी शिवाचा चाहता मी आहे, हा खऱ्या अर्थानं शिवप्रेमी आहे का शिवदिवशी आहे याचा आपण विचार केला पाहिजे महाराज। आणि त्या ठिकाणी ते लग्न लागताना मी माझी पारंपरिक न म्हणता मंगलाष्टिका, माझ्या अनेक मंगलाष्टिकांच्या रचना ज्यापैकी महाराजांनी एक या ठिकाणी म्हणून दाखवली, विनंती माझी प्रणाम करू नये। मंगलाष्टिका म्हणताना मंगलाष्टिकेत एका मंगलाष्टिकेत दोन दोन वेळेस टाळ्या जर कुठं मिळाल्या असतील तर महाराजांनी म्हणलेल्या म्हणजे ही माझी जी रचना आहे त्या सादर करताना अनेक ठिकाणी महाराजांनाही पडल्यात, मलाही सुद्धा टाळ्या पडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी पडलेल्या आहेत। म्हणजे मंगलाष्टिका ही साधी नाही, सगळ्या मंगलाष्टिकेचा बाप आहे बाप। विठ्ठला आता ती मंगलाष्टिका महाराजांनी थोडी अर्धी म्हणल्यामुळे मला वाटते ती म्हणून दाखवली पाहिजे तुम्हाला। शुभ मंगल सावधान सावधान, शिव मंगल सत्य ध्यान सत्य ध्यान, विनंती माझी प्रणाम करुणी जिजाऊ माते चरणी, शिव शंभूचा आठवावा प्रताप मंगल प्रसंगी सर्वांनी, जन्मासी येता कन्या रत्न काहो धडकी लागते भरू, स्वागत करा स्त्री जन्माचे नका स्त्री भ्रूण हत्या करू, अरे जिजाऊ सावित्री अहिल्या तारा शूरवीर ती झलकारी, संत महापुरुष सारे जन्मले आईच्याच उदरी, विशाल दृष्टी शिक्षणामुळे दूर करा अज्ञान, अनहुंडा पद्धती बंद करण्या जागवा तुमचा स्वाभिमान, अरे नसेल शौचालय ज्याचे खरी देऊ नका तिथे पोरी, समाज सुधारण्या मूल मंत्र हा संदेश शिवबांचा लई भारी, उघडा डोळे नव तरुणांनो बनू नका हो व्यसनी, अमूल्य असे जीवन आपुले सार्थक घ्या करोनी, अरे खोटा मान आहेरासाठी बापो हो का होता तुम्ही कर्ज बाजारी, अरे पेरणीसाठी नसतो पैसा मग पिरता दारोदारी, माता पित्याची होणार दैना अश्रू मुलीच्या नयनी, जड पाऊले चालली सासरी माहेरच्या आठवणी, बंद करा ह्या अनिष्ट प्रथा तरच होईल सर्वांचे कल्याण, ऐकोनिया अमृत वचनही वागतील तेची खरे सज्जन, शुभ मंगल सावधान सावधान, शिव मंगल सत्य ध्यान सत्य ध्यान। आता ही मंगलाष्टिका म्हटल्यावर कलेक्टर असो सीओ असो काय म्हणतील काय, अ महाराज तुम्ही समाजाला मातीत घालायचे धंदे करायले काय, राष्ट्र निर्माण करायचं ना आम्हाला, मग राष्ट्र निर्माण करताना प्रबोधन पर मंगलाष्टिका का नकोत, प्रबोधन पर मंगलाष्टिकेमध्ये जिजाऊचं नाव आहे, शिवबाचं नाव आहे, सावित्रीचं आहे, अहिल्येचं आहे, संभाजी राजाचा आहे, शिवरायांच्या कार्यकर्तत्वाचा गौरव आहे, जिजाऊंचा सन्मान आहे, असं असताना पारंपरिक मंगलाष्टिका म्हणण्याचा आग्रह धरणारे लोक शिवप्रेमी का शिवद्वेषी आहेत याच्यावर मी चिंतन केलं। महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी 4 उठलो, झोप लागत नव्हती मला, आणि एक आग्रह लेखलेला काय खणखणीत किंवा जळजळीत लेखलेला की पारंपरिक मंगलाष्टिका म्हणण्याचा आग्रह धरणारे शिवप्रेमी का शिवद्वेषी, तर याचा स्पष्ट अर्थ आणि उत्तर निघतंय की ते कोण आहेत, तर शिवप्रेमी नाहीत। कारण जुन्या कुठल्याही पारंपरिक मंगलाष्टिकेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही, माझ्या जिजाऊचं नाही, सावित्रीचं नाही, माझ्या बळी राजाचं नाही, माझ्या बळीचं सोडा जिजाऊ शिवबा लई दूर राहिले हो,
गळ्यामध्ये ठोकर ठोकर तुळशीच्या माळा घालून आम्ही कपाळाला गंध लावतो, पंढरीची वारी करतो, अख्खा गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गीता पाठ आहे, वेदाचे सार किंवा श्लोक पाठ असतील आम्हाला, पण त्या सर्व महाराष्ट्राचं आराध्य असणारं वारकऱ्याचं आराध्य विठ्ठलाचं सुद्धा नाव मला एका मंगलाष्टिकेत दाखवा आणि बक्षीस मिळवून घ्या महाराज. नावच नाही विठ्ठलाचं, विठ्ठलाचं नाव नाही, बळीराजाचं नाही, शिवाजी जिजाऊचं तर नाहीच नाही, इतकंच काय वारकऱ्याचं आराध्य विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागेचं स्नान केल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थानं पुण्य लागतं का? लागतच नाही. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. चंद्रभागेचं नाव सुद्धा आहे का बघा. मंगलाष्टिका म्हणतात गंगा सिंधू सरस्वतीच यमुना, गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमन्वती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी. ख्याताच या गंडकी तुमची पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता, कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान. अर कसं शुभ होईल तुमचं वारकरेचं? चंद्रभागेचं नावच नाही का? त्यांच्या जिभीला काटे मोडे नाही चंद्रभागेचं नाव त्याच्यामध्ये लिहायला? हा प्रश्न आमच्या वारकऱ्यांना कधीतरी पडायला पाहिजे ना. हरकत नाही, नसेल पडला, पण आता तरी माझ्या सांगण्याहून तुमच्या डोक्यामध्ये नक्की प्रश्न पडला असेल, पडायलाच पाहिजे. कारण आपल्या भारतातली शिक्षण पद्धती एवढी गमतीशीर आहे की इथलं शिक्षण तुम्हाला जागृत करते 100% याच्यावर आमचा तरी विश्वास नाही. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तुम्हा आम्हाला शिक्षणाची व्याख्या सांगितली, शिक्षण त्याला म्हणावं ज्याच्यामुळे माणसाला मित्राची ओळख होते आणि शत्रूची पारख करता येते, असं शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. पण दुर्दैवानं असं शिक्षण अजूनही आपल्याकडे त्या प्रमाणात दिल्या जात नाही आणि ही व्यवस्था कुठंतरी थांबवली पाहिजे याच्यावर तुम्ही आम्ही चिंतन करण्यासाठीच जिजाऊच्या जन्मोत्सवाला आलेले आहोत. विठ्ठला विठ्ठला याच्यावर चिंतन करणं आणि चिंतन करून काहीतरी सोल्युशन काढणं, उपाय काढणं, हाच खरा धर्म आहे. तुकोबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज सांगतात, महाराजांनी घेतलेल्या अभंगाचा अर्थ आता सांगतो की त्यांना आता माझा विनंती आहे, आता तरी पुढे हाची उपदेश इतके दिवस ऐकला असेल महाराज तुम्ही त्यांचं, पण आता इथून पुढे ऐकायची गरज नाही. नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आता एकच काम करायचं की यांचं ऐकायची गरज नाही. विशेषतः तुमचे आमचे लग्न लावताना पारंपरिक गोष्टीचा अभिमान असावा, पण का हो आजी? पहिल्या तुम्ही आजी असणाऱ्या किंवा तुमच्या बरोबरीच्या इतर मायमावल्या 9 वारी लुगडं नेसायच्या, ह्या आमच्या महिला आता 6 वारी का नेसतात? प्रश्न आहे ना, बरोबर आहे. पहिलं लग्नामध्ये कापडी मांडव नव्हते, झाडाझुडपाच्या फांद्या आणल्या जायच्या, त्याचे मांडव घालायला भाऊकीतले माणसं बोलवायचे, ते मांडव घालणं, ती हळद, ते किती 5-6 दिवसाचा सोहळा चालायचा. पहिलं हे का वाहन होते का वराड यायला जायला? नाही, काय होत्या? बैलगाड्या होत्या. बैलगाड्या त्या डमण्या असायच्या सावली ऊन लागू नये म्हणून. मग आता त्यांनी प्रवास करा ना परंपरेचा अभिमान असणाऱ्यांनो. पहिलं माईक नव्हतं बोलायला, बोंबल्यानं मोठमोठ्यानं असं किती बोंबलायचं, ते माईक बंद पडल्यावर आवाज निघणं आमचा महाराज. विठ्ठला विठ्ठला. पहिलं शेतामध्ये बागायत करायला असं कुठलं वढ्याचं वगैरे पाणी असायचं, तळ्याचं थोडंफार आलं तर भिजवायला असायचं. इलेक्ट्रॉनिक मोटार होत्या काय? वीज पंप होते काय? पहिल्या बगाडं होते, एरीवर मोटारी नव्हत्या, मोटा होत्या. मोठ हाणणाऱ्याच्या शेतकऱ्याची बायको दिवसभर विधवा असायची, कारण मोठ्याचं ते सोगं कधी तुटलं आणि कधी लागलं त्याचा जीव जाईल याची गॅरंटी नव्हती महाराज. मग आता पहिल्यानं कपल सट आले, नंतर काय आलं? ती पटापुली 1440-1880, आता तर पाण्यातल्याच मोटर आल्या. आता मग एवढा सगळा बदल आहे महाराज. पहिले टेलिफोन पाहायलाही भेटत नव्हते, पोस्टात कुठंतरी एक ते तार यायची किंवा नंतर मग टेलिफोन आले, नंतर लँडलाईन आलं, त्याच्यानंतर आता मोबाईल आले साधे. पहिल्यानं मोबाईल भेटत नव्हते, BSNL कार्डला नंबर लावा लागत होते, पैसे ऑनमध्ये देऊन ते BSNL कार्ड मिळायचे. आता तर एवढा कचरा झालाय
की विचारता सोय नाही. प्रत्येकानं कुठे फोन लावला तर जगातल्या कोण्याही माणसाच्या कानाला कान हॅलो मी इथं बोलतोय, बरोबर आहे ना. इतकं सगळं जग पुढे गेलंय. अजून काही दिवसाला आमचे आदरणीय योगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब सांगतात, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक योगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब सांगतात, अजून काही दिवसाला असं होईल की आपण आपल्या मित्राला फोन लावूत आणि विचारूत सध्या तुम्ही कुठल्या ग्रहावर आहेत. मंगळावर आहेत का, ठीक आहे, मग तुम्ही चंद्रावर किती वाजेपर्यंत येणार आहात, मी तोपर्यंत चंद्रावर येतो आणि तिथं आपण बसून लंच घेऊत, दुपारचं भोजन घेऊत, सायंकाळचं जेवण करू. अशा पद्धतीनं ग्रहावर सुद्धा जायची तयारी या माणसांनी केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला मग एवढं हे विज्ञान युग असताना आम्ही अज्ञानात किती दिवस राहायचं. बुद्धीचा पाला काही. महाराजांनी सुंदर सांगितलं आम्हाला, डोक्यात काहीतरी पालट करा बाबा, बस झाला, आता काहीतरी बदल झाला पाहिजे, चांगल्यासाठी बदल केला पाहिजे. आणि हा बदल जर करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हा आम्हाला सर्वांना, पंढरीची वारी तर आहेच आपल्याकडं, पण आता दुसरी एक वारी करावं लागेल, ती म्हणजे कुठली, होवणी या वार करी, होवणी या वार करी. वारकरी पाहू सिंदखेड नगरी, किंवा होऊन या वारकरी जाऊ सिंदखेड नगरी. आणि जाऊन काय करायचंय, जिजाऊ जन्माचा सोहळा याची देही पाहू डोळा. हा जिजाऊ जन्माचा सोहळा याच देही याची डोळा पाहायचा आहे. मेल्यावरचा स्वर्ग मोक्ष तुम्हा आम्हाला माहीत नाही सज्जनो, पण जिवंतपणीचा नरकवासातून जर बाहेर निघायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, कुठला सोहळा पाहावा लागेल, जिजाऊ जन्माचा सोहळा
याची देही पाहू डोळा। का पाहायचा जिजाऊ जन्माचा सोहळा? कारण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या संकल्पक आहेत। राष्ट्रमाता जिजाऊ खऱ्या अर्थाने शिवबांच्याच माता नाहीत तर राजमाता नाहीत तर राष्ट्रमाता आहेत। आणि म्हणून त्यांच्या जन्माचा सोहळा पाहायला गेल्यानंतर ह्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचंय तुम्हाला आम्हाला। काय दिंडी निघाली आता जायचं की नाही आपल्याला? हो दिंडी चालली जिजाऊ। आता असे जिजाऊ वरचे शिवरायावरचे गीत म्हणलं तर लोक म्हणतील हे गीत म्हणाले की कीर्तन करायला येते। विठ्ठल 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 एकंदरीत सारांशात्मक जर काय सांगायचं असेल तर जिजाऊ जन्माचा सोहळा याची देही पाहू डोळा कशासाठी पाहायचा आहे? तर लग्न असो कुठला पूजा असो विधी असो ग्रहप्रवेश असो बाळाचा जन्म असो त्याचं बारसा असो नामकरण असो ग्रहाचा प्रवेश असो। बरेच जण म्हणतात की एखादं लेकरू कशावर जन्मलंय? कोण्या नक्षत्रावर जन्मलंय? कोण्या नक्षत्रावर? नाव सांगा, मी थोडा बैरा आहे। कोण्या नक्षत्रावर ताई? मूळ नक्षत्र। मूळ नक्षत्रावर जन्मलंय, मुळावर आलंय म्हणतात हे लेकरू। पण खरं सांगू तुम्हाला, अहो तुम्ही माझ्या सर्व मायमावले आहात, माझ्या भगिनी आहात, आजी माय नीट ध्यान देऊन ऐकायचं आहे। हो मूळ नक्षत्र हे अजिबात वाईट किंवा चुकीचं नाही। मूळ नक्षत्र कोणाशी निगडित आहे? तर ते निगडित आहे या जगातला पहिला शेतीचा शोध ज्या बहुजन गणमातेनं लावला त्या निऋती मातेशी निगडित हे मूळ नक्षत्र आहे। सुफलतेची देवता म्हणून निऋती मातेची पूजा सर्वत्र तुम्ही आम्ही नवरात्रामध्ये मातीचा घट मांडून धान पेरून करतो। हा मोठ्या पेरणीच्या पूर्वी बीजांकुरण क्षमता चाचणी उत्सव। गंमत आहे अशी, जगातला पहिला शेतीचा शोध निऋती मातेने लावला म्हणून घटस्थापना करतो, घटाची स्थापना करून नव दिवस हा उत्सव साजरा करतो। कारण निऋती मातेचा घटस्थापनेचा उद्देश म्हणजे या मातीमध्ये धरतीमध्ये जे अंकुर वर येतंय हा नवदिवसाचा उत्सव आहे। आणि मानव जन्मामध्ये आपली माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला 9 महिने आणि 9 दिवसच लागतात म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो। सुफलतेची देवता म्हणजे निऋती माता आहे आणि या निऋती मातेशी संबंधित तिचं नक्षत्र जर कोणता असेल तर ते आहे मूळ नक्षत्र। आता जिची आपण आराधना करतो, जिला आपण मनाभावातून पूजा करतो, तिचं नक्षत्र जर मूळ असेल, त्या नक्षत्रावर जर बाळ जन्माला आले असेल तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे की दुःख व्हायला पाहिजे? आनंद। आनंद व्हायला पाहिजे ना। जसं की आज 12 जानेवारीला कोणाच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर आनंद होईल की दुःख? आनंद। आनंद होईल। 19 फेब्रुवारीला एखादं बाळ जन्माला आलं तर आनंद होणार की दुःख? आनंद व्हायला पाहिजे, बरोबर आहे। म्हणून हा आनंद झाला तुम्हाला आम्हाला ज्यांच्या घरी मूळ नक्षत्रावर बाळ जन्माला आलं त्याला, आणि आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी त्या महाशयांनी किंवा त्या व्यक्तीने धन धान्य जेवण भोजन जमल त्या पद्धतीनं दान धर्म करायला सुरुवात केली हा तुमचा आमचा आनंदाचा सोहळा म्हणजे मूळ नक्षत्रावर अन्नदान करण्याचा आनंदोत्सव आहे। पण भविष्यात काही दिवसांनी काही लोकांनी काय केलं, याच्यावर कब्जा मिळविला, बंदी घातली, जाचक कायदे घातले आणि सांगितलं तुम्हाला हा सोहळा साजरा करता येणार नाही। म्हणले का? शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम उठे, दैवत छत्रपती, शिवनेरीवर
दैवत छत्रपति न आमच दैवत छत्रपति आमच दैवत छत्रपति है नहीं कुणाची भीती आम्हाला भीती नहीं कोणाची आणि म्हणून मूल नक्षत्र इथून पुढे ज्याच्या घरी मूल नक्षत्रावर बाळ जन्माला येईल ते वाईट नाही चांगला आहे आनंदाचा सोहळा आहे कोण्या भटाला किंवा कोणाला आणून त्याच्या हाताने मूल नक्षत्राची शांती करायची म्हणजे त्याला रॉयल्टी देण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने आनंदोत्सव तुमची कुवत ऐपत असेल तर साजरा करू शकता नाही जरी केलं जिजाऊचं पूजन केलं प्रतिमेपुढे हात जोडले जिजाऊ वंदना म्हटली किंवा वारकऱ्यांचे तुकोबांचे 10-5 अभंग म्हटले अभंग शतकातले आणि पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन शेवटचं पसायदान आहे आपण एक सुंदर पसायदान निर्माण केलं आहे विनंती माझी तुकी देवा आई वडिलांची घडो सेवा सुखी असो भाऊ राया लेक बहिणी आणि माया संत महात्म्यांचे विचार विज्ञानाचा करू प्रसार भूमिपुत्रांचा आदर समतेचा करू जागर वृक्षवल्लीचे संगोपन जलसाक्षर करू जना ग्राम स्वच्छता अभियान आरोग्याचे करू रक्षण व्यसनाची नको आस व्यसनाची नको आस काय व्यसनाची आम्हाला आस नको आहे शिक्षणाचा लागो ध्यास मानवतेचे खरे वर्म राष्ट्रभक्ती हाची धर्म दुर्जनाची नको छाया सज्जनाचे ठेवी पाया परनारी माते समान हीच ओवाळणी सन्मान सकळा हाती लागो काम मिळो घामाचे योग्य दाम मने गंगाधर पिडा जाओ राज्यबळीचे अखंड येऊ राज्यबळीचे अखंड येऊ विठ्ठल 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 हे पसायदान जर घेतलं आणि छानपैकी जो काही प्रसाद फळ असतील ते वाटले लेकरा बाळांना महिलांना तर काय तुमचं नुकसान होणार होणार नाही उलट तुमच्या घरी सधनता येईल तुमचं घर बर्बाद होण्यापासून वाचल आणि या चुकीच्या मनोवादाच्या तावडीतून तुम्ही सुटल्या जाणार आहात आणि यासाठी मी अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हटलेलं आहे की आपण सिंदखेडला जायचं आहे वारकरी व्हायचं आहे कुठला जिजाऊंचा वारकरी व्हायचा आहे तो सोहळा पाहायचा आहे आणि नुसता सोहळा पाहून यायचं नाही तर कशाला मुठ माती द्यायची महाराज अभंगाच्या दादा मुठ माती मनोवाला मुठ माती मनोवाला मुठ माती मनोवाला मुठ माती मनोवाला मुठ स्वराज्याचा भगवा हाती आम्हाला स्वराज्याचा भगवा हातामध्ये घ्यायचा आहे आणि हे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करायचं आहे त्यासाठी कंबर बांधलेली आहे कीर्तनकारानं भजनी मंडळानं सुद्धा साथ चांगली दिलेली आहे आणि प्रेमानं भजन करायचं आहे एकदा काय करायचं आहे ते प्रेमानं भजन करण्यापूर्वी तुम्हा आम्हाला सगळ्याला बाहेर जे पुस्तकांचे काही स्टॉल असतील या ठिकाणी आहेत ना त्या पुस्तकांचं एकतरी पुस्तक खरेदी करायचं आहे सेवा संघाची दिनदर्शिका आहे सुंदर अशी ती दिनदर्शिका खरेदी करायची आहे आणि ही दिनदर्शिका का खरेदी करायची कारण ज्ञानसागरा घेऊ बुडी तेव्हाच आत्मसुखा लागे गोडी तुम्हाला आत्मसुखाची गोडी केव्हा लागेल जर तुमचं वाचन होईल तेव्हाच लागणार आहे आणि म्हणून हे पुस्तक घेतल्याशिवाय तुमचं मस्तक सुधारणार नाही
येऊनिया जन्मा ऐसे कर्म करावे कीर्ति रूपी उरावे जगा माजी धन पुत्र दारान येती सांगाती ठाईच राहती इह लोके पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक सुधारत नाही आणि शिक्षणाशिवाय कोणालाच कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून या ज्ञानसागरामध्ये तुम्हाला बुडी घ्यायची आहे तेव्हा तुमच्या खऱ्या अर्थानं संसारामध्ये आत्मसुखाची गोडी लागणार आहे आणि म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया विठोबा रघुमाई ज्ञानसागरा घेऊ बुडी आत्मसुखा लागे गोडी आणि शेवटच्या चरणात म्हणून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी अंतकरण पूर्वयुक्त काय अंतकरणातून तुम्हाला सांगतो मने गंगाधर भावयुक्त चला होऊ जीवनमुक्त जीवनमुक्त म्हणजे तुम्ही म्हणसाल म्हणजे या जीवनातून संपून जायचं नाही चुकीच्या प्रपंचात अडकलेल्या माझ्या संसारिक भावंडांनो तुम्हाला या चुकीच्या फेऱ्यातून म्हणजे मनोवादातून बाहेर यायचं असेल जीवनमुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी कुठली वारी करावी लागेल तुम्हाला सिंदखेडची वारी करावी लागेल आणि म्हणून या अभंगात मी म्हटलेलं आहे हो निया वारकरी जाऊ सिंदखेड नगरी जिजाऊ जन्माचा सोहळा याची देही पाहू डोळा मनोवादा मुठ माती स्वराज्याचा भगवा हाती ज्ञान सागरी घेऊ बुडी आत्मसुखा लागे गोडी मने गंगाधर भावयुक्त चला होऊ जीवनमुक्त नामदेव तुकाराम 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 सर्वांना एक शेवटची विनंती आहे या मनोवादातून सुटायचं आहे आपल्याला जसं की मुस्लिम समाजाचे लग्न हे त्यांचे मुल्ला मौलवी काजी लावतात बौद्ध समाजाचे लग्न त्यांचे भंतीजी किंवा त्यांचेच लोक लावतात ख्रिश्चनाचे लग्न कोण लावतात त्यांचेच माद्री वगैरे जे असतात ते लावतात शीख असतील ईसाई असतील जैन असतील त्यांचे लग्न कोण लावतात ताई त्यांचे तेच लोक लावतात बरोबर आहे लिंगायत धर्माचे कोणी लोक असतील त्यांचे लग्न कोण लावतात त्यांचेच जंगम लावतात मग मराठ्यांचे माळ्याचे धनगराचे लोहार सोनार सुताराचे जे सम लग्न पद्धतीतले आपण लोक आहोत आपण काय गुत्त घेतले का सगळ्याला आपल्या अंगावर घ्यायचं आणि त्याच्या हातानं त्याचे मंत्र म्हणून आपले लग्न लावायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात गाव तिथं आपल्या पद्धतीनं शिवधर्मीय वारकरी पद्धतीनं लग्न लावणारा सर्व पूजा विधी ग्रहप्रवेशासह म्हणजे माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व विधी करणारा आपला शिवसेवक आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी संत नामदेव तुकाराम समाज प्रबोधनकार वारकरी प्रशिक्षण केंद्र आपल्या हिंगोली जिल्ह्यात म्हणजे आमच्या कुरुंदा गावच्या बाजूला कोठारी पाटी पारडी वारंगा रोडवरती शिवतीर्थ तुळजाई गडावरती हे आपलं प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे 2 फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी शिवसेवकासाठी 3 दिवसाची ट्रेनिंग गाव तिथं शिवसेवक यादव सर गाव तिथं एकच नाही 2-3 झाले तरी काही अडचण नाही एक भाव खाऊ लागला तर दुसरा आला पाहिजे आपल्या इथं अशा पद्धतीनं निर्माण करण्याचा आपण या ठिकाणी आज जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हे जाहीर करतोय आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा विशेष म्हणजे त्या ठिकाणी ज्याला कोणाला कीर्तन शिकायची इच्छा आहे कीर्तन प्रवचन व्याख्यान नुसतं हेच नाही पुरुषांनी नाही मुलींनी महिलांनी सुद्धा संगीतमय शिवचरित्र संगीत संत महापुरुषांच्या कथा व्याख्याता व्हायची इच्छा असेल जरी ते सुद्धा शिकवण्याची ट्रेनिंग आम्ही त्या ठिकाणी 7 दिवसाची 15 दिवसाची किंवा लहान लेकरांना वारकरी शिक्षण टाळ मृदंग गायन शिकायचं असेल त्यांना वर्षावर्ष असं वार्षिक अभ्यासक्रम त्या ठिकाणी देत आहोत याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन वजा विनंती करतो आणि या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देताना परत एकदा सांगतो की कृपया मायबापांनो डोक्यातला हा मनुवाद काढून टाका
कर्मकांडाच्या नादी लागू नका, एकच व्रत एकादशीचं करा, बाकीचे उपास धरू नका, ते आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असतं। कधीतरी शरीराला थोडा ताण चिंबोरा पडला पाहिजे, त्याशिवाय जसं की ऊसाचे कारखाने जाम होतात नाही तर मधी क्लिनिंग करावं लागते का हो साहेबरावजी, तशी क्लिनिंग होणं हे गरजेचं आहे। म्हणून एकच व्रत एकादशीचं करा, बाकीच्या व्रत वैकल्यात अडकू नका। मुलांना मुलींना विशेषतः शिकवा, बहुजनांना जागवा आणि परकीय सत्तांना तुम्ही भागवा, हे काम या ठिकाणी करायचं आहे। आता अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी मला वाटते जिजाऊंच्या जन्माच्या पाळण्याची या ठिकाणी तयारी झालेली आहे। माझ्या जिजाऊंच्या सह्या लेखी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून या कीर्तनाला पूर्णविराम देताना परत एकदा विशेषतः या कार्यक्रमाला माझ्या मायमावल्या या ठिकाणी एका पोशाखात आल्या, त्यांचं एकदा टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे। पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री कामदेव हारा पंढरीनाथ भगवान की जय। जिजाऊ माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या सर्वांचं